मला निवडून येण्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहिली, चिंता राहिली नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे व अन्य वस्तूंचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. एकाच आठवड्यात चाकणमध्ये 2 कारवाया करण्यात आल्या असून 4 दिवसांपूर्वी 36 लाखांची रोकड एका वाहनात मिळून आली होती. त्यानंतर आता आणखी एका वाहनातून 10 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. चाकणमध्ये करण्यात आलेल्या आणखी एका कारवाईत नाकाबंदीमध्ये तपासणी करत असताना एका वाहनातून पोलिसांनी 10 लाखांची रोकड पकडली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं गुरुवारी सायंकाळी 6:45 सुमारास चाकण तालुकाखेड या ठिकाणी नाशिक महामार्गावर महाराजा हॉटेलच्या बाजूला रस्त्यावर ही कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं सरप्राईज चेकिंग केले असता प्रशांत तुकाराम गाडे, शिवाजी कांताराम कव्हाणे दोघेही राहणार चाकण यांच्याकडे 10 लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रोकड जवळ बाळगण्याबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर पंचनामा करून रोकड ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच निवडणूक अधिकारी यांना देखील कळवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चाकणमध्ये संशयित वाहनांची अचानक तपासणी करण्यात येत असून चाकण शिक्रापूर रस्त्यावर देखील 36 लाखांची रोकड एका वाहनातून जप्त करण्यात आली होती. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाका भागात सर्वच संशयित वाहनांची अशी कसून तपासणी होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. सोळू तालुका खेड येथील ओंकार प्रशांत ठाकूर वयवर्ष 20 राहणार माळवाडी सोळू याच्यावर विनापरवाना पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ही घटना सोळूच्या हद्दीत माळवाडी येथील एका कंपनीसमोर रात्री 7:30 दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद आळंदी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई बाळासाहेब खेडकर यांनी दिली. ओंकार याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. तसेच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसतानाही त्याने 45,000 रुपयांचे एक पिस्तूल आणि 1,000 रुपयांचे जिवंत काडतूस बाळगले. यामुळे ओंकारवर गुन्हा दाखल केला. आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. 1,438 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची ही कारवाई आहे. विधानसभा निवडणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस प्रयत्न करत आहे. चाकण भागात 2 ठिकाणी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसह पोलीस संचालन नाकाबंदीही करण्यात येते आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड, भोसरी, मावळ, बोरवेला, मुळशी, वडगाव शेरी, खेड, आळंदी आदी मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असून भौगोलिक दृष्ट्या ही हद्द खूप मोठी आहे. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येते. तपासणीकरिता 17 भरारी पथक नेमण्यात आली. त्यामध्ये 36 अधिकारी आणि 102 कर्मचारी आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. आतापर्यंत 1,438 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 6 गुन्हेगारी टोळ्यांमधील 28 आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत म्हणजेच मोक्का कारवाई करण्यात आली आहे. 6 आरोपींना स्थानबद्ध करण्यात आलंय. विधानसभा निवडणूक शांततेत होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आलाय. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आलंय. खेड तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळख असलेल्या पाईट गावातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. 5 वेळा वेगवेगळ्या राजकीय मंडळींनी या तुटलेल्या आणि खास खळग्यांच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, मात्र या रस्त्याचे काम आजही झालेलं नाही. निवडणुका येतात, आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात काहीही सुधारणा होत नसल्याचा येथील जनतेचा मागील अनेक वर्षांचा अनुभव आहे. पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक येथून अनेक लांब आकाराची अवजड वाहनं यूटर्न घेताना महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती समोर येते. येथे वाहने वळताना जागा खूपच अरुंद असल्यानं पुणे नाशिक राष्ट्रीय मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातांची शक्यता निर्माण होते. आंबेठाण चौक, मुटकेवाडी चौक आदी ठिकाणी अनेक मोठे लांब आकाराचे ट्रेलर, कंटेनर आणि अवजड वाहने सरास यूटर्न घेताना महामार्गावर वाहतूक कोंडीला आणि अपघातांना निमंत्रण देत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चाकण भागात अनेक ठिकाणी अपघातांचे डेंजर स्पॉट ठरत आहेत.
त्यातच काही तीव्र चढ अवजड वाहनांना धोकादायक ठरतात. चाकांजवळील एकतानगर येथील काळोबा माथ्यावर अवजड वाहने चढताना बंद पडत असून त्यामुळे वाहतूक कोंडीला आयतच निमंत्रण मिळत आहे. महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रचारासाठी चाकणमधील श्रीरामनगर सोसायटी, माणिक चौक, विशाल गार्डन, चारभुजा सोसायटी, भुजबळ आळी, पठारवाडी, आगरवाडे, राक्षेवाडे या ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आले. या भागातील समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन आमदार मोहिते यांनी दिले. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यात ठिकठिकाणी आमदार मोहिते यांचा प्रचार दौरा सुरू आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता आपला विजय निश्चित असून केवळ मताधिक्याचा विक्रम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेले 2 महिने झाले खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरतोय. माझी एक प्रचार फेरी पूर्ण आली, दुसरी प्रचार फेरी सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी मी काही ना काही काम लोकांच्या करता केलेले आहे. त्यामुळे लोकांचा प्रचंड अशा प्रकारचा उत्स्फूर्त पाठिंबा मला आहे. मला निवडून येण्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहिली, चिंता राहिली नाही. आता अधिकचं लीड या ठिकाणी मिळून विक्रम करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. कारण सर्वसामान्य लोकांपर्यंत लोकांच्या काम करणारा मी माणूस आहे आणि लोकांना माहीत असणारा माणूस आहे. रोज मी ज्या गावात जातो त्या गावामध्ये मी काय काम केलं हे लोकांना सांगतो. त्यामुळं माझ्या कामाच्या प्रभावामुळं त्यांची टीका निष्प्रभ ठरलेली आहे. येत्या 20 तारखेला मतदान आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेली 3 तर मी या तालुक्याचं नेतृत्व करतोय. आमदार म्हणून आपल्याकडे सर्व अनेक विकासाची कामं केली. माझी आता आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की या निवडणुकीमध्ये उद्याच्या 20 तारखेला आपण सर्वांनी मला गजानच्या चित्र समोरचं बटन दाबून विजय करावं. या सोसायटीमध्ये माझ्या परिवारातले अनेक सदस्य राहतात आणि त्यांची इच्छा होती की इथं बऱ्याच मुलांचा प्रवेश या ठिकाणी करायचा. आज तर जास्त झाला आहे, 10 वाजेपर्यंत मला राष्ट्रवाडीपर्यंत पोहोचायचं आहे. त्यावेळेला इथं अजित पवारांची जाहीर सभा आहे, त्यावेळेला सगळ्यांचा प्रवेश करून घेऊ. तेवढंच त्याला या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी चाकण परिसरातील नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात शनिवारी 9 नोव्हेंबर 2024 रोजी दौरा केला. कान्हेवाडीतर्फे चाकण येथून काळे यांचा गावभेट दौऱ्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी चाकण मार्केटमध्ये आडते व शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. चाकण मार्केटमध्ये संपूर्ण दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. खेड तालुक्यातील आदर्श गाव कान्हेवाडीतर्फे चाकण ग्रामपंचायतीने गावचे सांडपाणी व्यवस्थापन अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. थेट इंद्रायणी नदीत सांडपाणी न सोडता कर्दळाची रोपे लावून सांडपाण्यात असलेले घटक सदर रोपे खेचून घेऊन ते वाढतात. तसेच स्मशानभूमी व आजूबाजूचा परिसर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने माझी वसुंधरा संवर्धन अनुषंगाने काम गावाने केले असल्याचं दिसून येत आहे. या कामांचे कौतुक गावात येणाऱ्या लोकांकडून होत आहे. खेड तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे गावांचा चेहरा मोहरा बदलत आहे. कान्हेवाडीतर्फे चाकण ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा आदर्श खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घेणे गरजेचे आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी कांद्याची एकूण आवक 1250 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव 6000 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1500 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव 3700 रुपयांवर पोहोचला. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पहिले आवर्तन शनिवारी 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11:30 सोडण्यात आले असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. धरणाच्या 2 दरवाज्यातून 1200 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने टाळाटाळ केली होती, त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत होते.
कोल्हापूर बंधाऱ्याचे ढापे 15 ऑक्टोबर नंतर लावण्यात आले, मात्र प्रत्यक्षात पाऊस न झाल्यानं बंधारे भरले नाहीत. त्यामुळे गेले 15 ते 20 दिवस धरण लाभ क्षेत्रातील गावांना पिण्याचे व शेतीचे पाणी तुटवडा जाणवत होता. त्यासाठी शेतकरी कांदा लागवडीसह अन्य पिकांना पाणी मागणी करत होते, परंतु सदर मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आचारसंहिता असून आम्ही राजकीय पुढारी यांचे ऐकणार नाही अशी भूमिका अधिकारी यांनी घेतली. शेवटी चाकण नगरपरिषद पाणी मागणी पत्र 4 दिवसांपूर्वी दिल्यानंतर आज शनिवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. आता भविष्यात सन 2026 नंतर 2 महापालिका व अन्य पाणी आरक्षण भामा आसखेड धरणातून चालल्यानं पाणी सोडले जाणार नाही असे समजते. याबाबत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. अंकुश आणि सर्जरे, आज भामा आसखेडचे जे पाणी आहे तर लोकांना ते 15 ते 20 दिवस झाले अजिबात पाणी नाही. लोकांनी एवढे तक्रारी करून विनंत्या करून अजून काही नाही दिला, पाणी आलं नाही. पण लोकांचे माल कांदे असेल बटाटे असेल ते लोकांचं जळायला लागलेलं आहे. लोकांनी विनंती करून सुद्धा अजून पाणी सुटलं नाही, की जरूर पाणी सोडावी लोकांची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांची. रेटवडी तालुका खेड येथील चारुंबा देवाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित बैलगाड्या शर्यती प्रसंगे महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी विरोधी उमेदवारांवर जोरदार टीका केली. रेटवडी येथील यात्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी भेट दिली, नागरिकांशी संवादही साधला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांचा चाकण शहर प्रचार दौरा रविवारी 10 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. चिंबळी येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन खेड बाजार समितीचे माजी संचालक पांडुरंग पणकर यांनी केले होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता ती भोपाळी पोरगी लग्नाला आली या शनिवारी गावात, आणि त्या भोपाळी पोरीचं काम नावाशी लग्न झालं. डोकं खाजवा, या शरीरात काम तयार झाला तर त्या कामानं धडकणारी त्यांनी खालच्यांचा खेळ मांडला. खेळ तुमचं काय नाही, लोक बंद काहीच नाही. त्यांना त्यांचा स्वार्थ होता तो विषय. आज काय, आज काय, आज एक माणूस एकमेकाशी नीट बोला नाही. आमची सुद्धा पंचायत झाली, पंचायत घरी चार गावाला कीर्तनाला गेलो. माणसं म्हणजे तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी जाताना आम्हाला पाहत आला फटकाय काय सांगायचं. काय दिवस आणलेत लोकांनी मारून हसण्याची गोष्टी नाही. विनोद आहे का बोला, वाट लावून टाकली लोकांची वाट मारा माऱ्या काहीच नाही. 40% शाळेतली पोरं मोबाईल मधली रमी खेळून बिचारी झाली. 5 वर्ष मी कीर्तना गुमणत होतो. शाळेतली मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. ते यांनी माझ्या बातम्याचा गोटा खूप मला आरोपी केला. मला आरोपी केलं. आता 15 दिवस झाले चिराग काढला, सगळ्या शाळेला CCTV बसवा. आता TV बसून झाली, सुट्टी लागली. आता पोर येणारे सोमवारी तर उंदर वायरी ठुती नाही कॅमेरा गेला. कोकणात होतो आम्ही, आमचे वाक्य 31 वर्षात खरेचे. पण आम्हाला क्लिपा टाकू टाकू आणि पट्ट्या टाकू टाकू आमचा कार्यक्रम केला. मजूर गाडी होईल आला, मी बोमलत होतो मजूर बांधायला पैसे दिले.
मी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेतली, मी बोंबलत होतो, कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होती झाली, मी बोंबलत होतो, मजुराच्या काड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली, मी बोंबलत होतो, पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, आणि मी बोंबलत होतो, पैसे देऊन बाई मिळणार नाही. सगळ्यांनी मला येडं बनवलं, मी येणार इतका. जिल्हाधिकारी कार्यालय, खेड तहसील कार्यालय, पंचायत समिती खेड यांच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येते आहे. चाकण मार्केट मध्ये शनिवारी जनजागृती करणार. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. बाबा तुम्ही कुठे चाललाय? मी कामाला चाललो. बाबा पण तुम्हाला सुट्टी आहे ना? हो सुट्टी आहे, पण तुला सांगू का, सुट्टीच्या दिवशी जर कामाला गेलं ना डबल पगार मिळतो. बाबा पण तुम्हाला सुट्टी तर वोटिंग साठी दिली ना? हो 20 नोव्हेंबरला मतदान आहे, त्याची सुट्टी दिली. काय करायचंय मतदान करून? आपल्याला गेलं पाहिजे. हो थांबा थांबा थांबा. हा हा अहो या छोट्याशा मुलीला समजते. हा हा मतदान किती महत्वाचं आहे. हा प्रत्येकाने आपलं मत दिलं पाहिजे, लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं बहुमूल्य मत आपण दिलं पाहिजे. काय दीदी काय मत नाही दिली तरी काय फरक पडतोय? पण मतदान हे इम्पॉर्टंट आहे. हा ते पण खरं आहे. तुझ्या हातात काय आहे ग? बाबा शाळेने एक पत्र दिलंय. शाळेने पत्र दिलंय, संकल्प पत्र, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 खेड मतदारसंघ. प्रिय आई बाबा, मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, करतोच की तुझ्यावर. माझे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम करत आहात. माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाहीशी जोडलेले आहे, यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लागणार आहे. खेड विधानसभाच्या 2024 मध्ये होणाऱ्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या इलेक्शनला आपण मतदान करण्यासाठी जरूर यायचं आहे आणि आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. नक्की हो नक्कीच मतदान करणार. आता पहिलं काम बाजूला, मतदान महत्वाचे. बाबासाहेब गोरी आपल्या पप्पाला खरं लोकशाहीमध्ये मतदान किती महत्वाचं आहे हे तू पटवून दिलं. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.